Hello, good morning to all. I am your English teacher and my name is Mr. S.M. Guri sir. And we are learning in the school. The name of the school is Maharashtra Vidyalaya Bansarola. My dear little students, boys and girls. So listen carefully. We are going to learn today a new lesson. 3.4 at the science fair विज्ञानाच्या जत्रेमध्ये मार्बलिंग. फर्स्ट वी आर गोइंग टू लर्न व्हाट इज मार्बलिंग. मार्बलिंग म्हणजे काय हे आपण सुरुवातीला शिकणार आहोत. हॅलो, कसं काय चाललंय? आय एम भूमिका. माझं नाव भूमिका आहे. भूमिका इज अ गर्ल. भूमिका ही मुलगी आहे. आय एम गोइंग टू शो यू एन इंटरेस्टिंग प्रोसेस ऑफ कोटिंग पेपर. एखादा पेपर कोटिंग कसा करायचा त्याची इंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजक अशी प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. द प्रोसेस इज कॉल्ड मार्बलिंग. आणि या प्रोसेसलाच काय म्हणतात तर मार्बलिंग म्हणतात. म्हणजे पेपर कोटिंगला मार्बलिंग म्हणतात असं या ठिकाणी दिलेलं आहे. फॉर धिस वी नीड द फॉलोइंग. आपल्याला अशा प्रकारची मार्बलिंग करण्यासाठी खालील वस्तूंची आवश्यकता लागणार आहे. कोणकोणत्या वस्तू आहेत त्यांची यादी इथं त्यांनी दिलेली आहे. अ बकेट. आपल्याला एक बकेट लागणार आहे. त्यानंतर सम वॉटर. आपल्याला पाणी लागणार आहे. त्यानंतर केरोसिन म्हणजे रॉकेल लागेल. और टर्पेंटाईन. रॉकेल जर तुम्हाला भेटलं नाही तर बाजारामध्ये टर्पेंटाईनचं द्रावण भेटतं. ते टर्पेंटाईन म्हणजे केरोसिनसारखंच असतं. केरोसिन म्हणजे रॉकेल असतं. रॉकेलचा उपयोग काय केला जातो की तमंग आणण्यासाठी पाण्यावर आपण. तर तुम्हाला जर केरोसिन नाही भेटलं तर तुम्हाला टर्पेंटाईन बाजारामध्ये ऑटोमोबाईल्समध्ये भेटेल. ऑइल पेंट्स. यानंतर ऑइल पेंट्स आपल्याला वापरायचे आहेत. ऑइल पेंट्स जे की ऑइल पेंट्स पाण्यामध्ये मिसळत नसतात. वॉटर कलर वेगळे असतात. वॉटर कलर वी कॅन मिक्स इन द वॉटर. वॉटर कलर आपण पाण्यामध्ये मिसळू शकतो. परंतु या ठिकाणी तुम्हाला जे सांगितलं ऑइल पेंट्स त्याच्यामध्ये ऑइल असल्यामुळं. ऑइल म्हणजे काय? तेल. तेल मिश्रित रंग असल्यामुळे ते पाण्यामध्ये मिसळणार नाहीत. बरोबर आहे? तरंगतील पाण्यावरती. तर अशा प्रकारचे कोणकोणते रंग तुम्हाला घ्यायला सांगितले? रेड, ब्ल्यू, येलो, ETC इत्यादी कोणतेही रंग तुम्ही घेऊ शकता. अँड ब्रश. आणि तुम्हाला आता ब्रशची आवश्यकता आहे. यानंतर व्हाईट शीट्स ऑफ पेपर. आणि तुम्हाला पांढऱ्या शीट पेपरची आवश्यकता आहे. हा प्रयोग खर्चिक असल्यामुळे नाही केला तरी चालेल विद्यार्थ्यांनी. कारण हा प्रयोग खर्चिक आहे. हा ऑइल पेंटचे रंग जर तुम्ही आणायला गेलात बाजारात तर उगाच 200-300 रुपये तुम्हाला खर्च येईल. त्यामुळे हा प्रयोग जे विद्यार्थी त्यांच्याकडे पैसे आहेत आणि ते करू इच्छितात त्यांनीच करायचं आहे. सगळ्यांनी नाही केला तरी चालेल. फक्त समजून घ्यायचं आहे. त्यामध्ये त्यानंतर व्हाईट शीट्स ऑफ पेपर्स. आता काय करायचं बघा. आता आपल्याला कोटिंगची प्रोसेस या ठिकाणी शिकायची आहे. नाव आय विल एक्सप्लेन द प्रोड्युसर्स. या ठिकाणी मी तुम्हाला आता याची प्रक्रिया, प्रोड्युसर म्हणजे प्रक्रिया, स्पष्ट करून सांगत आहे. काय प्रक्रिया याची? फर्स्ट वी नीड टू फिल दिस बकेट 3/4 म्हणजे तिसऱ्याचा चौथा हिस्सा. आपल्याला ही बकेट काय करायची आहे?
अप टू हिल अप टू हियर विथ वॉटर, ती पाण्याने भरायची आहे. मध्ये त्याचा तिसऱ्याचा चौथा भाग शिल्लक राहिला पाहिजे. बकेट पूर्ण भरायची नाही. बकेट पूर्ण भरायची का? तीन चतुर्थांश भरायची. बरोबर आहे. यानंतर पुढे त्यांनी असं दिलेलं, द ऑइल पेंट्स आर थिक. त्या ठिकाणी जे आपण ऑइल पेंट्स वापरणार आहोत ते पातळ नाहीत वापरायची, ते थिक असावेत. बरोबर आहे ना? म्हणजे कसे असावेत? दाट असावेत, विरळ नसावेत. वी डिल्यूट द पेंट्स विथ अ स्पूनफुल ऑफ टर्पेंटाईन ऑर किरोसिन. आणि एक चमच्याभरच घ्यायचे किरोसिन किंवा टर्पेंटाईन, आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे हे रंग काय करायचे आहे, मिसळण्याचा प्रयत्न करायचा आहे. द ऑइल पेंट्स आर थिक. या ठिकाणी ऑइल पेंट्स हे कसे आहेत? थिक आहेत. स्टीर इट नाईसली टू गेट अ गुड मिक्सचर. आणि स्टीर म्हणजे काय करायचं तर ढवळायचं आहे. स्टीर म्हणजे काय? ढवळणे म्हणजे एकमेकामध्ये मिसळणे. तर हे कलर चांगल्या प्रकारे मिश्रण होईल अशा प्रकारे एकमेकामध्ये मिसळायचे आहेत. या ठिकाणी सर्व प्रोसेस चित्रामध्ये या ठिकाणी आपण पाहत आहोत दिलेली आहे. याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. आणि अशा प्रकारे कोटिंग पेपर कसा तयार केलेला आहे, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची नक्षी डिझाईन अशी ॲटोमॅटिक उमटलेली आहे, ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. नेक्स्ट पेज नंबर. नाउ आय विल यूज द ब्रश. आता मी काय करेन? ब्रशचा उपयोग करीन. टेक अ फ्यू ड्रॉप्स फ्रॉम ईच ऑफ द ऑइल पेंट्स अँड स्प्रिंकल देम जेंटली ऑन द वॉटर. त्या बकेटमध्ये पाणी आहे आणि त्या बकेटच्या त्या पाण्यावरती मी काय करणार आहे, हे जे कलरचे ड्रॉप्स आहेत ते स्प्रिंकल करणार आहे. म्हणजे काय आहे? त्याचे तुषार मारणार आहे, शिंपडणार आहे. ड्रॉप म्हणजे थेंब, आणि ड्रॉप्स म्हणजे अनेक थेंब, वेगवेगळे थेंब. द पेंट फ्लोएड्स ऑन वॉटर. अशा प्रकारे हे जे पेंट आहे ते आता काय करतील पाण्यावरती, त्या पेंटचे ड्रॉप तरंगायला लागतील. का तरंगायला लागतील? कारण ते ऑइल पेंटचे आहेत म्हणून. तुम्ही जर वॉटर कलर मिसळला घरी जाऊन बकेटीमध्ये, गडूळ पाणी होईल त्याचं तयार वेगवेगळ्या कलरचं. आय विल यूज द ब्रश अगेन टू ट्रिम द कलर्स अँड मेक डिफरंट शेप्स अँड डिझाईन्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर. आणि वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन त्या वॉटर सरफेसवर होईल अशा पद्धतीने मी ब्रशने काय करणार आहे, ते ढवळणार आहे. इजंट इट इंटरेस्टिंग. हे काय किती मनोरंजक आहे. द नेक्स्ट स्टेप, नंतरची पायरी. हॅज टू बी डन व्हेरी केअरफुली. अतिशय काळजीपूर्वक केली पाहिजे. आय विल कीप द ड्रॉइंग पेपर gently on the surface
of the water. Don't speak, boys. Boys, bolo naka. Please, boys, don't speak. Boys, please don't speak, boys. Boys, please don't speak. Arre boys, silence please. Shh. Don't speak please. We are learning English. Apan ingraji shikat ahot. Boys, please don't speak. Omkar Ishwar Prasad Gilda. Please don't speak. कृपया बोलू नका. संस्कार प्लीज डोंट स्पीक. द पेंट फ्लोट्स ऑन वॉटर. अशा प्रकारे या ठिकाणी हा जो पेंट आहे, हा पेंट जो आहे तो पाण्यावरती तरंगत आहे. कारण तो पेंट जो आहे तो कशाचा आहे, वापरलेला ऑइल पेंट आहे, त्याच्यामुळे तो तरंगत आहे. आय विल यूज द ब्रश अगेन टू ट्विल द कलर्स अँड मेक डिफरंट शेप्स अँड डिझाईन्स ऑन द सर्फेस ऑफ द वॉटर. इजंट इट इंटरेस्टिंग. The next step has to be done very carefully. I will keep this drawing paper gently on the surface of the water and trace it a bit. Yes, now let us lift the ship आउट ऑफ द बकेट. आता हा जो शीट आहे, कागद आहे, तुम्ही त्या बकेटमध्ये बुडविल्यानंतर बाहेर काढायचं. त्याच्यावरती डिझाईन येईल जी काय असेल ती. प्लीज बॉईज डोंट स्पीक. बॉईज प्लीज डोंट स्पीक. बॉईज प्लीज डोंट स्पीक. बॉईज सायलेन्स प्लीज. Please silence. Silence please. Don't speak. तो छोटा आहे, तुम्ही मोठे आहात. Please don't speak. या ठिकाणी वेगवेगळ्या डिझाईन्स त्यामुळे उमटलेले आहेत. पाण्याची जी त्या ठिकाणी आपण पाणी ढवळण्यामुळे गती असते, चित्र असतं, ते सतत बदलत असते. ईश्वर प्रसाद गिल्डा यांचा मुलगा ओम ओमने. बरोबर. प्लीज डोंट स्पीक. सिट डाऊन प्लीज. सिट डाऊन प्लीज. डोंट स्पीक. प्लीज डोंट स्पीक. बॉईज बॉईज डोंट स्पीक प्लीज. प्लीज डोंट स्पीक. कोऑपरेट मी. सहकार्य करा मला. आपण जर असं गोंधळ करत राहिला तर हा धडा संपणार नाही. नेक्स्ट सेंटेन्स इज, पुढचे वाक्य असे आहे, वी विल कीप द शीट ऑफ पेपर अवे. आपण अशा प्रकारे फील इट ड्राईज आणि ते कोरडं होण्यासाठी तो पेपर आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी ठेवू, जेणेकरून त्याच्यावरले डिझाईन ही सेट होईल. डू यू वॉन्ट टू ट्राय मार्बलिंग. तुम्हाला असे वाटते का की आपणही एखादी अशी मार्बलिंग तयार करावी, पेपर कोटिंग तयार करावी. अ शीट ऑफ पेपर. लेट मी हेल्प यू. नो. मला तुमच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे. ओके
थैंक, मी तुमचा आभारी आहे. यू फॉर वॉचिंग माय प्रेझेंटेशन. मी अशा प्रकारे मला जशा पद्धतीनं जमलं की तुम्हाला समजून सांगावं पेपर कोटिंग म्हणजे काय, आणि पेपर कोटिंगद्वारे आपण एखाद्या शीटवर डिझाईन कशी तयार करू शकतो हे तुम्हाला मी चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं असेल. अँड आय थिंक यू अंडरस्टूड दिस वेल. आणि मी असा विचार करतो तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल. ऑइल डझंट डिझॉल्व इन वॉटर, या ठिकाणी काय समजलंय आपल्याला चांगल्या पद्धतीने? जे ऑइल असतं त्या पाण्यामध्ये ऑइल कलर मिसळत नाही. ऑइल पेंट कलर पाण्यामध्ये कधी मिसळत नाही. व्हेरी गुड. ऑइल डझंट डिझॉल्व इन वॉटर बट फ्लुइड्स ऑन इट सरफेस. परंतु त्या बकेटेतल्या पाण्यावरती हे ऑइल कलर्स काय करत असतात, तरंगत असतात. बरोबर आहे. वी यूज दिस प्रॉपर्टी फॉर मार्बलिंग. आणि अशा प्रकारे हे जे वैशिष्ट्य आहे ऑइल कलरचं ते आपण मार्बलिंगसाठी वापरू शकत असतो. त्यानंतर नेक्स्ट पेज आहे आपलं. या ठिकाणी आपल्याला पॉइंटर्स शिकायचे आहेत. क्वेश्चन नंबर 1 आहे या ठिकाणी, प्रश्न पहिला. आता हा प्रश्न कसा सोडवायचा आहे? बरोबर आहे. लर्न टू प्रेझेंट द प्रोसेस ऑफ मार्बलिंग. या ठिकाणी आपण काय करायचे आहे, मार्बलिंगची जी प्रोसेस आहे ती मार्बलिंगची प्रोसेस या ठिकाणी आपल्याला शिकायची आहे. डू सो विथ अ डेमॉन्स्ट्रेशन इफ पॉसिबल. मग तुम्ही एखादी मार्बलिंग जर केलेली असेल, तुम्ही एखादी कोटिंग जर केलेली असेल, तर ती कोटिंग कशी केली त्याचा मराठी किंवा इंग्रजीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी 50% शब्द तरी मराठी तुम्ही त्या ठिकाणी, 50% इंग्रजी वापरले पाहिजे, पण लिहिलं पाहिजे. काही ना काही उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी नंतर क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे. रीड द फॉलोइंग फ्रँक्शन्स. खाली काही फ्रँक्शन्स दिलेले आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. या ठिकाणी 1/2, याला 1/2 म्हणतात, याला अर्धा भाग म्हणतात. या ठिकाणी 1/3, याला 1/3 म्हणतात. म्हणजे एकाचे 3 भाग समान केले जातात, प्रयत्न केला जातो, परंतु शक्यतो एकाचे 3 भाग समान होत नाहीत. अपूर्णांकामध्ये त्याचं उत्तर येतं. या ठिकाणी एकाचे 4 समान भाग केल्या जातात, याला 1/4 असं म्हटलं जातं. शेलार, व्हेरी गुड. शेलार स्टँड अप. शेलार अथर्व या विद्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन. हा विद्यार्थी ध्यान देऊन ऐकत आहे आणि प्रश्नाचे उत्तर चांगल्या प्रकारे देत आहे. याचा अर्थ आपलं जे ध्येय आहे ते ध्येय आपण पूर्ण करू शकतो. डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, शिक्षक व्हायचं असेल. सदान प्लीज. त्यानंतर आहे 1/5, त्याला 1/5 म्हणतात. 1/9, याला 1/9 म्हणतात. बरोबर आहे. 3/2, याला 3/2 म्हणतात. 2/3, याला 2/3 म्हणतात. 2/3. 3/4, 3/4, व्हेरी गुड. 2/5, 2/5, व्हेरी गुड. 7/4, 7/4, व्हेरी गुड. आय एम अ व्हेरी व्हेरी हॅपी ऑन अथर्व शेलार. इज द ग्रेट पर्सन अँड इज अ ग्रेट क्लेवर बॉय. व्हेरी गुड.
क्वेश्चन नंबर 3, प्रश्न तिसरा, या ठिकाणी फाइंड 3 नाउन्स, 3 नावं आपल्याला शोधायची आहेत. 3 प्रोनाउन्स, 3 सर्वनामं शोधायची आहेत. उदाहरणार्थ ही, सी, इट. 3 नावामध्ये कोणते आहेत? 3 व्यक्तीची नावं आली आहेत, ते पुस्तकामध्ये आपले आलेले असावेत. हां, अँड 3 प्रीपोजिशन्स, आणि 3 प्रीपोजिशन सांगायचे आहेत, म्हणजे 2 वस्तूमधली अवस्था दाखविणारे शब्द. उदाहरणार्थ ऑन, ॲट, इन, बिटवीन, ओव्हर, अंडर, हे ते शब्द आहेत. फ्रॉम द पॅसेज, या उतार्यामध्ये अशा प्रकारचे हे शब्द आलेले आहेत, ते शब्द शोधून तुम्ही त्या ठिकाणी लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 4, प्रश्न चौथा आहे, फॉर्म पेयर्स, जोड्या बनवा, राईट अ सेट ऑफ स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स फॉर मार्बलिंग पेपर. आणि पेपर मार्बलिंग कसा करायचा ते वरी आपल्याला पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे, ते जसे असतं तसं त्या ठिकाणी काय करायचं आहे, स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे. काय करायचं इथं? क्वेश्चन नंबर 5, प्रश्न 5, विथ द हेल्प ऑफ युअर टीचर, तुमच्या शिक्षकांच्या मदतीने, और पेरेंट्स, तुमच्या पालकाच्या मदतीने, हां मम्मीच्या किंवा पप्पाच्या मदतीने, कलेक्ट अदर सिंपल क्राफ्ट, यासारखी आणखीन काही कलाकृती कौशल्य असू शकतात, ज्यामध्ये विणकाम आहे, बरोबर ना, शिवणकाम आहे, शिवणकला आहे. तर विद्यार्थ्यांनी किंवा शिलाई मशीनवर बसून असं आपल्याला शिलाई करता येते का, मारता येते का, ते शिकलं पाहिजे. वेगवेगळ्या कला आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे, व्हेरी गुड. क्वेश्चन नंबर 5, विथ द हेल्प ऑफ युअर टीचर, तुमच्या शिक्षकाच्या मदतीने, और पेरेंट्स, तुमच्या आई वडिलाच्या मदतीने, कलेक्ट अदर सिंपल क्राफ्ट, वेगवेगळ्या प्रकारचे सिंपल क्राफ्ट तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत. अँड ॲक्टिव्हिटीज अँड लर्न टू प्रेझेंट ॲट लिस्ट वन ऑफ देम, आणि त्याविषयी एका कलेविषयी लिहा. उदाहरणार्थ शिलाई करत असताना सुईत दोरावणे, बरोबर ना, बॉबिनमध्ये दोरावणे, बॉबिनचं आपल्याला ते क्लिप बसविता येते का, हे आपल्याला शिकता आलं पाहिजे या ठिकाणी. यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे, प्रश्न 6, प्रिपेअर अ पोस्टर फॉर युअर मार्बलिंग ॲक्टिव्हिटी, तुमच्या मार्बलिंग ॲक्टिव्हिटी लिहिण्यासाठी एक पोस्टर तयार करा, म्हणजे तुम्ही कोणती ॲक्टिव्हिटी केली ते कलर पेन लिहा. बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला मॅजिक वॉटर कॅन आहे, ते एक जादूचं वॉटर कॅन आहे, ते आपण नंतरच्या तासामध्ये शिकणार आहोत. या ठिकाणी सर्व मुलींनी अतिशय शांततेनं हा तास ऐकून घेतला, त्याचबरोबर मुलांपैकी फक्त एकाच मुलाने, शेलार अथर्वनी, हा तास व्यवस्थितपणे ऐकून घेतला. बाकीच्या विद्यार्थ्यांनी थोडा गडबड गोंधळ केला, आणि विशेष करून जवळपासचे 3 विद्यार्थी हे अतिशय शांत रीतीने शिस्तीचं सहकार्य त्यांनी केलं आणि ध्यान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. त्याबद्दल गोरे हाही शांत राहिलेला आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना मी असं आवाहन करतो की नंतरच्या तासामध्ये तरी आपण कृपया शांत राहून व्यवस्थितपणे ऐकावं. आपण जर नाही ऐकलं तर तुम्हाला ते शिकायला व्यवस्थित मिळणार नाही. त्याच्यामुळं सायलेन्स प्लीज, सायलेन्स.